पौर्णिमाच्या मनात सतीशबद्दल या वाड्याबद्दल वाईट विचार भरून तिचं मन कलुषित केलं मनोरमाने आणि तिला आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त केलं हे सिद्ध झालंय. बिवलकरांच्या वाड्याशी असलेल्या आपल्या नात्याचा गैरवापर करून त्यांनी त्याचा गैरफायदाही घेतलाय. म्हणून दरवर्षी या वाड्यात सणासुदीला त्यांना जो मान दिला जातो तो या वर्षी दिला जाणार नाही. या वाड्याबद्दल वाईट विचार भरून तिचं मन कलुषित केलं मनोरमाने आणि तिला आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त केलं हे सिद्ध झालंय. बिवलकरांच्या वाड्याशी असलेल्या आपल्या नात्याचा गैरवापर करून त्यांनी त्याचा गैरफायदाही घेतलाय. म्हणून दरवर्षी या वाड्यात सणासुदीला त्यांना जो मान दिला जातो तो या वर्षी दिला जाणार नाही. असं काय चुकलं? तुला कोणी फाटक्यात पाय घालायला सांगितलं? मेली असती ना ती, तिच्या कर्मानं तिला मुलगा झाला नाही या दुःखातच मेली असती ती. कशाला तुझं डोकं चालवलं असत? सौताचं डोकं कोणी चालवायला सांगितलं? वय अहो, सौताचं डोकं चालवून काय बिघडवलं तो सरकारांचं? तुम्ही सांगा ना काय बिघडवलं? दुपारी बातमी मिळाली तेव्हा नाचत होता ना ती मेली म्हणून, आणि मला शिकवताय अक्कल चालवायला? तर अजिंक्यला दिलेलं वचन मोडलं गेलंय. त्या पोराला दिलेलं वचन मोडलं म्हणून मारलं तुम्ही मला? वचन मोडल्याचं दुःख नाहीये मला. ती मेली असती ना तरी अशी 100 वचनं मोडली असती आम्ही, पण ती जिवंत आहे. इथे अजिंक्यला आम्ही फितवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे काय मध्ये प्रकरण? तू तुझ्या करणीनं आमच्या सगळ्या योजनेवर पाणी फिरवलंयस. मी काय केलं? आणि मी मुद्दा पण केलं वय, ती समोर आली म्हणून मी बोलले. मी सांगितलं होतं काय तिला का जाऊन जीव दे म्हणून? मी फक्त एवढंच बोलले की सरकार सतीश रावांचं दुसरं लगीन लावून देतील म्हणून. दुसरं लग्न सतीशचं? सतीशचं दुसरं लग्न?
नाही वाड्याला वारस मिळण्यासाठी सरकार काहीही करेल. सतीशचं दुसरं लग्न? अहो पण अजिंक्य आहे ना वो लग्नाचा. नाही म्हणजे अजिंक्यचं लग्न करायचं सोडून सरकार सतीशचं दुसरं लग्न का करतील? करतील, कारण अजूनही त्यांचा अजिंक्यवर भरोसा नाहीये. अजिंक्यवर प्रेम आहे त्यांचं, पण जेव्हा या वाड्याचा भावी वारस भावी सरकार कोण असा प्रश्न निर्माण होईल ना, तेव्हा सरकार त्यांची नाती आड येऊ देणार नाही. अहो मला काय बी कळेना झाले बघा. कळणार सुद्धा नाही. इथली रीतच विचित्र आहे मनोरमा. कोणी बनवलंय माहित नाही, पण इथली खोदकी नात्यांवर आणि वारसावर अवलंबून नाही. या वाड्यासाठी कोण किती काय करत यावर अवलंबून आहे. इथल्या माणसांची गावावर ह्या वाड्यावर कितपत निष्ठा आहे यावर पुढचा खोत कोण हे ठरवलं जातं. आणि सरकार असेपर्यंत हे असंच चालू राहणार. पण नाही नाही, मला मात्र वडिलोपार्जित आलेल्या खोदकीची सवयच गावाला लावायची आहे. पिढ्यानं पिढ्या गावावर मला राज्य करायचं आहे. आणि त्यासाठी मला ह्या सरकारांचं वाड्यावरचं वर्चस्व त्यांची गावातली प्रतिष्ठा तीच नष्ट करायची. आणि एकदा का हे सरकार संपले ना कि मग बाकी कोण उरणार? फक्त किडा मुंगी बस. म्हणजे तुम्ही एकदम? त्याची गरज नाही. मी वाड्याची वंशावर शोधायचा प्रयत्न केला, पण या सरकारांचं नाव मला कुठेच सापडलं नाही. मग देवलकरांच्या वाड्यावर हे करता करविता म्हणून कसे काय वावर गायत? नाही मला खात्री आहे, त्यांचा ह्या वाड्याशी काही एक संबंध नाही. सरकारांना संपवायचं असेल ना तर त्यांचा खून करायची गरज नाही. त्यांचं खरं स्वरूप असं गावासमोर उघड करायचं. आणि हे पुण्याचं काम मी करणार आणि सरकार करणार फक्त आत्महत्या.